आणि ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख एसीबी समोर हजर झालेले आहेत। बेहिशेबी मालमत्तेच्या आरोपांवरून देशमुख यांना एसीबीने नोटीस पाठवलेली। वाहनांच्या ताफ्यासह आणि शेकडो कार्यकर्त्यांसोबत नितीन देशमुख अमरावतीत पोहोचलेत। अमरावतीकडे जाताना वाटेत जागोजागी त्यांचं कार्यकर्त्यांनी जोरदार स्वागत केलं। एसीबीची नोटीस मिळालेले ठाकरे गटाचे हे तिसरे नेते आहेत। आधी वैभव नाईक, त्याचपाठोपाठ राजन साळवी आणि आता नितीन देशमुख। या तिघांनाही एसीबीने नोटीस बजावली आणि समन्स बजावून चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितलं। अडकलेलं आहे पोलिसांचं आणि या कार्यकर्त्यांची हुजत झाल्याचं पाहायला मिळालेलं आहे। मोठी घोषणाबाजी जी आहे कार्यकर्ते करतात। आज थोड्या वेळापूर्वी अगदी 1 वाजता सुमारास नितीन देशमुख यांचं अमरावतीतल्या एसीबी कार्यालयात चौकशीसाठी आगमन झालेलं आहे आणि मोठा फौजपाठा त्यांच्यासोबत कार्यकर्त्यांचा आहे। मोठं शक्तीप्रदर्शन नितीन देशमुख यांनी केलेलं आहे। काही कार्यकर्ते आपल्या सोबत आहे, नेमकं त्यांच्या भावना काय आहेत आपण त्यांना विचारूयात। मोठी घोषणाबाजी कार्यकर्ते देत आहेत। काय 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 मागणी? आज आमचे लोकप्रिय आमदार नितीन बाप्पू देशमुख यांना या इथे चौकशीला आणलेलं आहे। तरी नितीन बाप्पू स्वतः इकडे आलेले आहेत। आज ह्या सरकारने आमच्यासारख्या निष्ठावान लोकांना त्रास देण्याचं काम चालू केलं आहे। तरी नितीन बाप्पू देशमुख आज मी चौकशीला गेलेले आहेत। अरे काही असो आणि हे फक्त त्रास देण्याचं काम चालू आहे, तरी आम्ही निष्ठावान शिवसैनिक या फालतू गोष्टीला घाबरणार नाही। त्रास कोण देत आहे? त्रास भाजप सरकार, शिंदे सरकार, जे त्यांच्या विरोधात बोलतात, अन्यायाच्या विरोधात लढतात। नितीन बाप्पू गोरगरिबाचा नेता आहे, अन्यायाच्या विरुद्ध अन्यायाला वाचा फोडणारा नेता आहे। या नेतेचा आवाज दाबण्यासाठी हे यांनी एक दबाव तंत्र तयार केलं, पण नितीन बाप्पू कधी या दबाव तंत्राला बळी पडणार नाहीत आणि यांच्या पुढे झुकणार नाहीत। तुम्हाला काय मला हे सांगायचं आहे की आज नितीन भाऊंना आमदार होऊन फक्त 3 वर्ष झाले। आता याच्या आधी कितीतरी आमदार 15-15 वर्षापासून आहेत। मी 20 वर्षापासून संगीत कांबे म्हणून राजकारण पाहतो आणि सेनेचं काम करतो। फक्त 3 वर्ष जे माणसं आमदार झाले त्यांच्या मागे आताच लागले तुम्ही। ज्यांची अमाप संपत्ती आहे किंवा आणखी भरपूर काही आहे असे 20-20 वर्षापासूनचे आमदार आहेत, त्यांच्याकडे डोळे झाकून राहिले आणि सन्माननीय गोरगरिबांचा नेता असे हे नितीन बाप्पू यांच्या मागे लागलेलं सरकार हे संघर्ष करत राहणार का? संघर्ष नितीन भाऊ सारख्या एका प्रामाणिक आमदारावर हे असा लांछनास्पद गुन्हा त्यांनी जो दाखल केला, खरोखर ग्रामीण भागातील एक सर्वसामान्य लोकांचा नेता म्हणून त्यांची या जिल्ह्यामध्ये ख्याती आहे। एक मिनिट आहे का? आणि मी तुम्हाला सांगतो, आम्ही कार्यकर्ते त्यांच्यासाठी हे तर येतो अभी झाकी है, काशी माथुरा अभी बाकी है। मी एवढं तुम्हाला सांगतो की निश्चितपणे याचा बदला घेतल्याशिवाय कार्यकर्ते राहणार नाही। नितीन देशमुखांवर जी कारवाई होत आहे त्याचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही। हे तो झाकी आहे, पिक्चर बहुत सारा बाकी आहे असं या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे। कॅमेरामन अमोल देशमुख, उमेश अलोणे, एबीपी माझा। अमरावतीच्या एसीबी कार्यालयामध्ये सध्या नितीन देशमुख आहेत। कार्यकर्ते एका बाजूला जोरदार शक्ती प्रदर्शन करतात आणि त्यांच्या चौकशीचा निषेध नोंदवतात। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।